रोलिंग एक्शन। माझ्या शिपायांनो, सरदार मानकरांनो, सखी सेनेतील मैत्रिणींनो, आज मी तुम्हा सर्वांचा निरोप घेणार आहे। तुम्हा सर्वांचा आणि माझ्या प्रिय झाशीचा आहे। महालक्ष्मीची मर्जी असेल तर पुन्हा कधी काही आपल्या घटी होतीलही। खुल खुदा का, मूल बादशाह का और अमर रानी लक्ष्मी का। पण रानी लक्ष्मी तर निघून चालली आणि बादशाह पराभूत होऊन मंगूनला कैदेत पडलाय। पण माझ्या या प्रिय भारतात परमेश्वराचा मात्र कधीही पराभव होणार नाही, ही श्रद्धा आहे माझी। तुम्ही सगळ्यांनी या वेड्या मुलीला किती निष्ठेने सोबत केले, किती माया ममतेने सांभाळून घेतलं। मला कधीही उत्तरही नाही होता येणार याच। तुम्ही माझ्या शहाणपणाचं कौतुक केलं, माझ्या वेडेपणालाही दाद दिलीत। खरच मी समंजसपणे वागत राहिले असते ना, आजचा हा दिवस आलाच नसता। झाशी सुखाच्या दुलईत गुरफटून गेली असती। त्या दूरवरच्या सुखी शहरातील उंच मनोरे मला क्षितिजांवर दिसतायत। पुणे, मुंबई, मद्रास, लाहोर, कितीतरी इंग्रजी राज्यांचं मुलायम चांदण अंगावर घेत माझी झाशी त्याच मालिकेत जाऊन बसली असती। माझ्यामुळे घडलंय सगळं। मला कधी कधी दुःख वाटत, खरच फार दुःख वाटत। अशी शहाणपणाने वागत राहिले असते तर आजचा हा दिवस आलाच नसता। ही जाळपोळ, हा संवाद, सारं काही टळलं असत। माझ्यामुळे घडलंय सगळं। मी रक्तासाठी आसुसलेली राक्षसी नाही, मीही एक स्त्री आहे। इथं असलेल्या माझ्या सगळ्या माता बहिणी इतकीच। हा पण मला पश्चाताप मात्र होत नाही होत। ज्या दिवशी मी हे सती समान हाती घेतलं ते यशापर्यंत किंवा चितेपर्यंत नेण्याचा माझा निर्धार आहे। आणि म्हणूनच मी झाशी सोडून जात आहे। पृथ्वीवरची कुठलीही शक्ती माझा वज्र संकल्प मोडू शकणार नाही। आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय। इंग्रजांनी जाहीरनामा काढला आहे, जे हत्याला खाली ठेवून शरण येतील त्यांना जीवदान दिलं जाईल। आपण वाटलं तर याचा जरूर फायदा घ्या, वाटलं तर इथे राहा, वाटलं तर स्थलांतर करा। माझी धान्याची, द्रव्याची आणि वस्त्रप्रवणाची सर्व कोठार तुम्हा सर्वांसाठी खुली आहे। हवं ते घ्या आणि स्वतःच रक्षण करा। पण मी मात्र उत्तरेचा दरवाजा गाठणार आहे आणि माझ्या लाडक्या बाळाला पाठीशी बांधून ही फळी तोडून पलीकडे जाणार आहे। फार मोठं साहस आहे हे, पण ते मी करणार आहे। हे साहस यशस्वी भावं म्हणून आपण सर्वांचे आशीर्वाद मला हवेत। मी नमस्कार करते तुम्हा सर्वांना, माझ्या लाडक्या भावा बहिणींना, सख्या सोबत्यांना। तोफांच्या चौफेर माऱ्यात बुलंद धीरानं ताठ राहणाऱ्या माझ्या या किल्ल्याला इंग्रजांच्या टाचा छातीवर घेऊन जळत राहिलेल्या माझ्या परमप्रिय झाशीला आणि उद्ध्वस्त झालेल्या मंदिरात पूजे वाचून, फुलां वाचून वनवासी झालेल्या या परम पावन महालक्ष्मीला मी नमस्कार करते। मला आशीर्वाद द्या।